नमस्कार, माझं नाव डॉक्टर नमिता अंबिके आहे. आपण पाईल्सबद्दल सविस्तर माहिती आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिली आहे. आज आपण खास करून पेल्विक फ्लोअरसाठी जे व्यायाम असतात त्याबद्दलची माहिती घेऊया. पहिलं म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे किगल्स एक्सरसाइज. किगल्स एक्सरसाइजमध्ये एनल मसल्स म्हणजे गुदद्वाराचे जे मसल्स आहेत ते आपण कॉन्ट्रॅक्ट करतो आणि रिलीज करतो. आता ह्याच्यामध्ये नेमकं म्हणजे काय, तर आपण जर बाहेर गेलो असू आणि आपल्याला अर्ज आली असेल स्टूल्स पास करायची, तेव्हा आपण कसं गुदद्वार आकुंचित करतो सेम प्रकारे तुम्हाला गुदद्वाराचं आकुंचन आणि ते रिलीज करायचं आहे. हे तुम्ही दिवसातून कितीही वेळा करू शकता, साधारण 30 ते 40 वेळा केलं तरी चालतं. तुम्ही हे उभं असताना, बसलेलं असताना किंवा झोपलेल्या स्थितीत कसंही करू शकता. ह्याच्यामध्ये एक व्हेरिएशन म्हणजे किगल्स एक्सरसाइज जेव्हा तुम्ही एनल मसल्स कॉन्ट्रॅक्ट करताय ते तुम्हाला 5 सेकंद होल्ड करून ठेवायचं आहे आणि मग रिलीज करायचं आहे. हे सुद्धा तुम्ही कुठल्याही स्थितीत म्हणजे उभं असलेलं किंवा बसलेलं असताना किंवा झोपलेलं असताना करू शकता. दुसरा एक्सरसाइज म्हणजे ब्रिज पोज म्हणतो आपण त्याला. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाठीवर झोपायचं आहे, पाय जवळ घ्यायचे आहेत फोल्ड करून आणि तुमची कंबर वर उचलायची आहे जसं चित्रात दाखवलं आहे. हे करत असताना तुम्हाला गुदद्वाराचं आकुंचन करायचं आहे, याने तुमचं पेल्विक मसलचं स्ट्रेंथ वाढते. आणि तिसरा एक्सरसाइज म्हणजे जेव्हा तुम्ही झोपून पाय जवळ घेतलेले असतात तेव्हा गुडघ्यांच्या मध्ये एक उशी घ्यायची आहे आणि त्या उशीला दाब द्यायचा आहे गुडघ्यांनी. यांनी सुद्धा तुमची पेल्विक स्ट्रेंथ वाढायला फार मदत होते. हे जे एक्सरसाइजेस आहेत हे तुम्ही घरच्या घरी करू शकता, यांनी तुमची पेल्विक फ्लोरची स्ट्रेंथ वाढण्यास खूप मदत होते. जर तुम्हाला या एक्सरसाइजेससाठी काही सहाय्यता हवी असेल किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर जे आमच्या पेल्विक फ्लोर फिजिओथेरपिस्टचे आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.